मित्र नमस्कार मागच्या काही दिवसांपासून राज्यात उद्धव शिवसंपर्क यात्रा सुरू आहे आता कुठे या यात्रेला जनसंवाद यात्रा तर कुठे स्वाभिमान यात्रा असंही म्हटलं जातं आणि तसे बॅनर्स फ्लेक्स झळकताना दिसतात बऱ्याच ठिकाणी गंमत म्हणजे या, या यात्रा उद्धव ठाकरे जेव्हा सेनेत ॲक्टिव्ह झाले ना तेव्हापासून जरा जास्तच दिसू लागलेत पूर्व शिवसेनेत अशा कुठल्या यात्रा दिसायच्या नाहीत फारशा गंडे दोरे शिवबंधन आणि आता तर चक्क ॲफिडेव्हिट्स वगैरे तर शिवसैनिकांकडून बंधपत्र लिहून घेणं इथवर नौबत आली तर मी या यात्रांबद्दल बोलत होतो यात्रांचं नेतृत्व सध्या युवराज आदित्य ठाकरे करत आहेत त्यांचा राजकारणातला आजवरचा अनुभव वेगवेगळ्या जनसमुदायासमोर त्यांनी केलेली भाषणं म्हणजे शहरी ग्रामीण युवा वयस्क स्त्री पुरुष अशा वेगवेगळ्या वर्गातल्या श्रोत्यांसमोर त्यांनी केलेली भाषणं याचा नेमका काय रेकॉर्ड आहे आजवरचा त्यांचा सक्सेस रेट काय त्यांना किती लोक ॲप्रिशिएट करतात त्यांच्या भोवतीचे जे भाट लोकांचं जे कोंडाळा आहे ना ते सोडलं आणि त्यांनी जमवलेली त्या भाट लोकांनी जमवलेली इच्छुकांची गर्दी सोडली तर खरोखरच ग्रामीण आणि शहरी भागातल्या सर्वसामान्य जनतेला ठाकरेंच्या या युवा वारसदाराबद्दल खरोखरच आपुलकी वाटते का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे पण पन... आपला पाकिटमार मीडिया मात्र या तथ्यांकडं आणि सत्य परिस्थितीकडं दुर्लक्ष करत आदित्य ठाकरेंना भरमार फुटेज देताना आहे काही मागच्या दिवसात यात दोष आपल्या मीडियाचा नाही आहे पॅकेजेस तगडी मिळाली की जे न देखे रवी ते हे लोक तुम्हाला दाखवून मोकळे होतात मागे औरंगाबाद जवळच्या एका सभेत आदित्य ठाकरेंचा एक बेवडा दारू पिऊन फुल टाईट होऊन रडत होता योगायोगानं समोर आदित्य ठाकरेंचं भाषण सुरू होतं या बेवड्याला दारू पाजणाऱ्याने बरोबर त्याचं रडणं आणि स्टेजवरून बाळाराजेंचं केक आटणं यांचा सुरेख मिलाप साधला तो व्हिडिओ असा आणि इतका व्हायरल केला गेला की विचारता सोय स्टेजवरून आदित्य ठाकरे हे शक्य तेवढा जोर लावून तुम्ही या सव्वीस वर्षाच्या तरुणाला साथ देणार का असा प्रश्न विचारत होता आणि हा बेवडा डोळ्याला उपरणं लावून ढसधसा रडत होता तर काय लॉजिक होतं या रडण्यामागं कोणाच्या बापाला कळलं नाही पण सोशल मीडियावर मात्र आदित्यच्या आवाहनाने भाऊक शिवसैनिक अशा शीर्षकाखाली हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता व्हिडिओला अजून परिणामकारक बनवायचं असेल तर त्याला बाहुबली चित्रपटातलं ते गाणं जोडायचं बॅकग्राऊंड की झालं मित्रांनो आदित्य ठाकरेंनी घराबाहेर पडावं सामान्य शिवसैनिकांचं सा मन जाणून घ्यावं राज्यात सत्ता असतानाही सैनिक उपेक्षित का आहेत हे समजून घ्यावं हे सल्ले तानाजी सावंतांपासून गुलाबराव पाटील दीपक केसरकर अगदी गेला बाजार स्वतः एकनाथ शिंदे मागच्या अडीच वर्षापासून या दोघा बापलेकांना सल्ले देत होते दोघांपैकी कुणीतरी बाहेर पडणारे गरज आहे तुमची पण नाही तेव्हा पिताश्री आजारी तर बेटाश्री बाजारी होते बॉलिवूडच्या पेज थ्री पार्ट्यांचा बाजार जोरात सुरू होता त्यावेळेला आणि हे बाजारी बरं त्या तिसऱ्या माणसाला तरी वेळेवर उतरायचा होता मैदानात तिसऱ्या गाड्याला तेजस ठाकरे सिर्फ नाम ही काफी आहे काय म्हणायचं आता से भले तीन तर कुणीतरी ग्रासरूटवर उतरलं असतं तर खरी स्थिती वेळीच समजली असती आणि ही दुर्गती उडावली नसती ना पण तेव्हा ते शाण पण सुचलं नाही बरं आता सुचलंय ना तर तिथेही आदित्य ठाकरे नावाचा चतुरस्त्र वक्ता जाईल त्या ठिकाणी आपल्या आकल्याचे तारे तोडताना दिसतो अनेकांना वाईट वाटेल त्यांच्या युवा नेत्यावर मी थेट टीका करतोय म्हटल्यावर पण मित्रांनो आज सेनेत बंड झाले पंचावन्नमधले चाळीस आमदार शिंदेसोबत निघून गेले त्यांनी फडणवीसांच्या मदतीनं राज्यातल्या सत्तेतून तुम्हाला पाय उतार व्हायला लावले मोठ्या प्रमाणातले खासदारही शिंदे कम भाजपा गटात गेलेले आहेत अशावेळी तुम्ही किल्ल्याला पडलेलं भगदाड बुजवायला धावणं हे सामान्य आहे साहजिकच आहे पण तुम्ही जाताय तिथे आगी लावताय आगी लावताय तुम्ही बंडखोर आमदारांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करून झाली डुक्कर गटर काय काय बोलून झालं टीका करणाऱ्यातला एक माणूस सध्या आत गेलाय पण जे बाहेर आहेत त्यांचं काय ते अजून वेगळं काय करतायत आदित्य ठाकरेंचं म्हणतोय मी त्यांची भाषा काय ते बोलतायत कोणाबद्दल त्यांनी फायदा होतोय की नुकसान याचं कोणी ॲसेसमेंट केलंय का कुणी सारासार विचार केलाय का की ज्या ज्या बंडखोर आमदाराच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे सभा घेतात यात्रा काढतात त्या ठिकाणच्या शिवसैनिकांमध्ये ते नवचैतन्य नवी जान फोंकून येत आहेत की पाठ वळताच त्यांची शिव्यांचे धनी होत आहेत हा विचार कोण करणार मित्रांनो आदित्य ठाकरे आज सुरक्षा रक्षकांच्या कोंडाळ्यात शेकडो सोबतच्या शेकडो भाडोत्री कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक इच्छुक नवसैनिकांच्या सुरक्षित कवचात वाचाळपण करून सतत गद्दार गद्दार या शब्दाचा उल्लेख करून राणा भीमदेवी थाटात सभा गाजवतात आणि परत मुंबईला येतात इथे विधानभवनच्या प्रांगणामध्ये पन्नास कोके पन्नास कोके समजच ओके आले आले गद्दार आले अशा चतुरी घोषणा देतात काय त्या घोषणांना अर्थ आहे हे सगळं कसं आहे मित्रांनो आपली गली मे कुताबी शेर होत असं म्हणतात तसं सोबत सुरक्षित कवच असेल समोर आपला शब्द झेलणारी माणसं असतील तर कुणालाही कंट फुटतो आज एकनाथ शिंदेंसोबत आलेले चाळीस आमदार हे शांत आहेत ते ठाकरे या नावाचा आजही आदर करतात या शब्दाला पूजतात कारण त्याला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावांची जोड आहे प्रबोधनकारांपासून बाळासाहेबांपर्यंत श्रीकांतजी ते राज ठाकरेंपर्यंत ठाकरे था। या आडनावाला महाराष्ट्रात एक वजन आहे तर ज्यांच्या नावापुढे ठाकरे लागलं आणि ते मर्द झाले शेर झाले काही लोकांनी ते नाव आपल्या कर्तृत्वाने मोठं केलेलं आहे सेनेच्या वाघाची डरकाळी कुठे आणि आताच्या या शिल्लक सेनेची जांभई कुठे फरक जग जाहीर आहे मित्रांनो अवतीभोवतीचे काळ्या सफारी सूटमधले पगारी सुरक्षा रक्षक जर हटले तर घराबाहेर पडतानाही शंभर वेळा विचार करावा लागेल असे हे लोक पण ठाकरे आडणार पण निव्वळ बाळासाहेबांच्या नावामुळे तुम्हाला मनात नसतानाही जो आदर मिळतोय लोकांकडून महाराष्ट्रातून मराठी माणसाकडून त्याचा असा गैरफायदा घ्यायला लागलात तर अजून किती दिवस तुम्ही ही धमक दाखवणार ज्या दिवशी हे यातला एखादा आमदार त्याच्यावरच्या टिकांनी पिसळून उठला तर तुम्हाला पळताबोई थोडी होईल कारण जोवर ते गप्प आहेत तोवरच तुमच्या या यात्रा सुखरूप चालतील चालतील काय चालल्या आहेत यातल्या एकानेही तुमच्या यात्रेला तुमच्या भाषेला अद्याप हरकत घेतली नाही तुम्ही त्याच्या त्यांच्या एरियात जात आहे तिथे त्याची ताकद नसेल उलट त्यातलं कोणी तुमच्या समोरासमोर आलं तर ते तुम्हाला आजही आदराने जय महाराष्ट्र करूनच पुढे जाताना दिसत ते कधीच तुम्हाला काही वाईट बोलत नाही तुम्हाला बॅटिंग करायला पाटा विकेट मिळाले पाटा समोर बॉलर पण गल्ली बोळातले ते अंडरम बॉलिंगवाले मग काय तुम्ही सिक्सरवर सिक्सरच राहणार पण जरा मागे जा भूतकाळात डोकावून पहा नारायण राणेंनी शिवसेना सोडली पदाधिकारी नगरसेवक आणि बरेचसे आमदार त्यांच्यासोबत राणेंचे काही निष्ठावंत कार्य करते सेना सोडून बाहेर पडले त्यावेळी राणेंची दोन्ही पोरं असेच बाया सरसावून रस्त्यावर उतरली होती शिवसैनिक आणि त्यांचं स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणजे त्यांचं ते स्वाभिमानी संघटना होती त्याचे कार्यकर्ते यांच्यात अनेक ठिकाणी तुफानी राडे झाली मारा मार्या हाणा मार्या डोके फुटली हातपाय मोडले तेव्हा मातृश्रीवरचा एकही ठाकरे एक या राणे समर्थकांच्या एरियात येऊन त्यांना गद्दार बोलायला किंवा त्यांच्यासमोर सभा घ्यायला बाहेर पडला होता का? का फाटली होती तेव्हा समोर अरेला कार्य करायला नारायण राणेंसारखा मुरलेला टेरर टग्या शिवसैनिक होता ज्याला तुमची सगळी अंडी पिल्ली माहीत होती अजिबात हिंमत झाली नव्हती कुणाची राणेंना नडण्याची अगदी मालवणच्या निवडणुकीत देखील राणेंनी सांगून सेनेच्या उमेदवाराला पाडले बाळासाहेबांची सभा मालवणात होऊन देखील त्यानंतर राज ठाकरे सेना सोडून बाहेर पडले तेव्हाही रस्त्यावर अगदी सेनाभवनच्या बाजूच्या गल्लीत स्वामींच्या मठाजवळ एकदा भर दुपारी सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला मी शिवाजी मंदिरला नाटक बघायला म्हणून चाललो होतो तर समोर हा राडा सोडा वॉटरच्या बाटल्या खंपल्या की कमी पडल्या माहीत नाही मग मठाबाहेर ते विकायला ठेवलेले नारळ फेकून मारत होते त्या राड्यात असे भयंकर राडे झाले पण या राड्यांना फेस कुणी केलं तोंड कोणी दिलं तर सामान्य शिवसैनिक कारण त्यावेळी बाहेर वातावरण टाईट होतं स्फोटक होतं नारायण राणेंबद्दल ठाकरे फॅमिलीतूनच काय सेनेतूनही कोण बोलणार यावर खलबतं सुरू होती मी नाही बाबा मग बळीचा बकरा रामदास भाईंना बनवलं त्यांना कुठलं तरी आमिष दाखवलं गुळ लावला आणि सोडलं राणेनं एकटे रामदास कदम नारायण राणेंना अंगावर घेत होते कित्येक वर्ष त्या काळात राज ठाकरेंच्या नादाला तर कोणीच लागू शकलं नव्हतं संजय राऊतांनी एक दोनदा प्रयत्न केला होता पण राजसाहेबांनी त्यांना जाहीर सभेत टरटरा तर, तर, फाडलं मग तेही बंद झाले मित्रांनो पक्ष तेव्हाही फुटला होता पण आजच्यासारखा अभूतपूर्व नाही अशा वेळी शिल्लक असणाऱ्या घोळक्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अशा गमजा माराव्या लागतात संघर्ष सभा घ्याव्या लागतात विरोधकांवर टीका करावी लागते मान्य सामान्य मतदारांमध्ये मा आपल्या शिल्लक गटाबद्दल सहानुभूतीपेक्षा विश्वास निर्माण करावा हो लागतो ते पुन्हा तुमच्या विचारांना पाठिंबा देतील असं काम त्यांना करून दाखवावं हो लागतं पण कागदावर करून दाखवलं हो असं लिहिलं की झालं असं होत नाही आपल्या विरोधातले लोक आपल्या आडनावाचा आदर आणि मान राखून गप्प आहेत आपल्याला त्यामुळेच विरोध होत नाही हे समजून घ्यायला हवं पण आदित्य ठाकरेंना मात्र त्यांच्या न वाढलेल्या शक्तीचा लोकप्रियतेचा भास होतोय आणि हा भास त्यांना खड्ड्यात घेऊन जाणार आहे लोक बघतात तुम्हाला प्रत्यक्ष जरी नसले समोर काही मोजके लोक असतात प्रत्यक्ष जरी नसले तर टी व्हीवर सोशल मीडियावर बघतात तुम्हाला तुमची भाषा तुमच्या वडिलांच्या वयाच्या आमदारांना तुम्ही वापरत असलेले शब्द तुमची वाचाळ मगरुरी हे सगळं महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्याने बघते आज जर दोन हजार पाच किंवा दोन हजार सहा सारखी स्थिती असती ना समोर समोर नारायण राणे किंवा राज ठाकरे असते तर हेच आदित्य ठाकरे असे उघडपणे रस्त्यावर उतरू शकले असते का याचा विचार त्यांनी स्वत आणि त्यांच्या या अशा यात्रा आयोजित करणाऱ्या त्यांच्या थिंक टँकने मॅनेजमेंट टीमनेही करायला हवं तर वासरात लंगडी काय शहाणी ही म्हण या सिनॅरिओला साजेशी आहे का की आपलं ते आपली गली मिळतो डॅश डॅश बी शेअर होत आहे हे बरं वाटेल तुम्हीच सांगा कमेंट्स करून तूर्तास थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या पात्रा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार